दक्षिण सोलापूर येथील मद्रे या गावाजवळच असलेल्या ओढ्यात गेल्या कित्येक वर्षापासून कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचं कोणताही विचार न करता मनमानी कारभारानं दूषित काळं पाणी सोडण्यात येत आहे। तर त्यामुळे मद्रे गावातील नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या, जलचर प्राणी, विहीर, बोर, शेती तसेच घरगुती वापरण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा हे दूषित काळं पाणी येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यविषयी धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय। तसंच कोरोना काळात अनेक नवजीवन रोगराईचा प्रादुर्भाव ही वाढत असतानाच हा दूषित घातक काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्याची वेळ मद्रे आणि आसपासच्या गावातील रहिवाशांवर आलीय आणि याला कारणीभूत सर्वस्वी जबाबदार सिद्धेश्वर साखर कारखाना राहील अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलीय। तर या काळ्या आणि दूषित पाण्याच्या त्रासाला कंटाळून मद्रे गावातील सुज्ञ नागरिकांनी साखर कारखान्याला वारंवार निवेदन देऊनही कारखान्याचे अधिकारी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत। तर येणाऱ्या काळात योग्य ती अंमलबजावणी करून साखर कारखाना आणि प्रशासन योग्य ते नियोजन करून गावातील नागरिकांची समस्या सोडवावी असं गावकऱ्यांकडून आज आंदोलन करण्यात आलंय आणि हा प्रकार जर येणाऱ्या पुढच्या काही काळातही बंद न झाल्यास पंचक्रोशीतील गावांसह तीव्र आंदोलनाचा इशाराही या ठिकाणी देण्यात आलाय। त्याचबरोबर होणाऱ्या दुष्परिणामांचा साखर कारखाना आणि आरोग्य विभाग सर्वस्वी जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आलाय। यावेळी मद्रेगावचे सरपंच स्वाती माने, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब माने, श्रीशैल वणमणे, अब्दुल पटेल, अमोल कांबळे, अप्पासाहेब मोटे, श्रीमंत सावकार, हनुमंत चव्हाण, जयभीम बनसोडे, ज्ञानेश्वर चव्हाण, राजू चव्हाण, सचिन चव्हाण, अमोल चव्हाण, अविनाश चव्हाण, अल्ताफ शेख, दिलावर पटेल, रफीक पटेल, मल्लीनाथ पवार, मुन्ना, चंद्रकांत माने, यल्लप्पा माने, बियम्मा नदाफ, दीपमाला माने, शकुंतला गायकवाड, भारताबाई नरोटे, वालकाबाई चव्हाण, सोनाबाई राठोड, सवीरा पटेल, समीना पटेल, राधाबाई हक्के, वैशाली शिंदे, शकुंतला गायकवाड आदी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अर्जुन चव्हाण यांनी। नमस्कार, आज आपण मद्रे तालुका दक्षिण सोलापूर इथे आलेलो आहोत। या गावकर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे मद्रे गावचे ग्रामस्थ थांबलेले आहेत। याचं थांबण्याचं कारण असंच की जो कुमठे साखर कारखान्याचा जो दूषित पाणी आहे तो या मद्रे गावावरून जात आहे आणि हा जो पाणी जात आहे मद्रे गावापासून हाकेच्या अंतरावर आहे। आज याचा निषेध करण्यासाठी आज मद्रे गावाचे ग्रामस्थ हलगिनात आंदोलन करणार आहेत आणि आज ते रस्त्यावर थांबलेले आहेत। आपण पाहू शकता किती गर्दी आहे त्यांची। प्रशासनात त्यांनी सांगू इच्छितात की हा काळा पाणी जो येत आहे मद्रे गावाला पूर्णपणे आरोग्याची समस्या निर्माण होत आहे, शेतीला तिचं नुकसान होत आहे, वापरण्याच्या जो पाणी वापरघरामध्ये तो पाणी पण दूषित होत आहे। या सर्वांचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाचा आणि कारखान्याचा निषेध करण्यासाठी आज मद्रे गावचे ग्रामस्थ आपल्या बघू शकता की आज निषेध करण्यासाठी हे किती वर्षापासून पाणी येत आहे? आता 2 वर्ष झालं कंटिन्यू पाणी आहे। सर्विस बंद करायचं, पाणी बंद करायचं। आमचं घर कडलं आहे, मच्छर झोपायला देत नाही। काय कराल, लोक ज्वल होऊन पडा लागला ती। बंद करा, बंद करा, बंद करा। मच्छर चावा लागला, डास चावा लागला, ज्वाला यायला लागला। 10,000 रुपये दवाखान्याला घातला साहेबांना। या म्हणा इकडं कारखानावाल्याला इथं येऊन बघलीच पाणी चालू आहे। सगळ्या गावातल्या लोकांना, लहान लेकरांना डास चावून लोक सगळे आजारी पडायला लागले। 10,000 किंवा 20,000 वर गरीब लोक कुठे घालायचं दवाखान्याला? त्यासाठी पाणी बंद व्हायला पाहिजे। 2 वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे पाणी। लोक गरगरीब आहेत, राबून खाणार लोक आहेत। दवाखान्याला मोठं मोठं आजार आल्यावर कुठे जायचं? लोक राबून खाणार लोक आहेत। पोटाला जनावर सुद्धा असं पाणी पेर नाही की जनावर सुद्धा आजार यायला लागले पाण्यामुळे। पाणी कंटिन्यू बंद व्हायला पाहिजे। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मळी मिश्रित जो मळी ह्या ठिकाणी ओढ्याच्या द्वारे ह्या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे, त्यामुळं
या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सावतखेड मद्रेज आणि शिंदखेड आदि ह्या ठिकाणी परिसरातील सर्व गावकऱ्यांच्या जीवितास या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे। अनेक वेळा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व पदाधिकारी चेअरमन यांना अनेक वेळा विनंती करून सुद्धा या ठिकाणी त्यांनी पाणी सोडण्याचा हट्ट धरलेला आहे। म्हणून या ठिकाणी ज्या मद्रे गावामध्ये जे बोर आहेत उपनलिका आहेत या सर्व हातपंपांना पिवळसर रंगाचं पाणी या ठिकाणी आल्या कारणानं इथल्या सर्व आमच्या आया बहिणी भगिनी बंधूंना या ठिकाणी सर्व जीवितास या ठिकाणी धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। आणि जनावरं सुद्धा या ठिकाणी नाल्यातून पाणी पेल्यामुळं या ठिकाणी 8-10 जनावरं दगावल्याची घटना सुद्धा या ठिकाणी घडलेली आहे। तरी परंतु आम्ही माननीय सोलापूर जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतच्या वतीनं देखील निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहोत आणि त्यांची परत सुद्धा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे आदरणीय चेअरमन साहेब यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे। तरी परंतु ही काय पाणी बंद करण्याच्या मार्गावर वाटत नाही आणि ह्या ठिकाणी जर 2 दिवसांमध्ये पाणी बंद नाही झालं तर संपूर्ण या ग्रामस्थाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन या ठिकाणी आम्ही करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। म्हणून तरी आमच्या या मागणीचा या ठिकाणी विचार झाला पाहिजे आणि तात्काळ हे पाणी बंद झालं पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी मी निवेदन करतो आणि कारखान्याच्या चेअरमन त्यांच्या सर्व बॉडीना या ठिकाणी आमची विनंती राहणार आहे की बाबा ह्या मतदारसंघामध्ये सहकारी साखर कारखान्याच्या पाण्यामुळं तुमच्याच लोकांना तुमच्याच मतदारांना त्या ठिकाणी त्रास होत आहे याची जाणीव याची कल्पना तुम्ही झाली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी मी विनंती करतो। कारखान्याच्या प्रशासनाला वेळोवेळी निवेदन तक्रारी देऊन देखील त्यांनी थोड्याच काळापुरतं ते त्याचे दखल घेतात परत सोडतात, त्यामुळे गावातील आरोग्य सर्व लहान मुलं लेकरं त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। काय मागणी असेल आपली? ते लवकरात लवकर हे काळा पाणी बंद व्हावं आणि आरोग्याच्या दृष्टीनं देशात आणि सर्व आरोग्याच्या दृष्टी कोलमडत असताना अशा परिस्थितीत आरोग्याच्या दृष्टीनं समस्या काय आहेत मद्रेगावच्या नागरिकांना याबद्दल? या समस्या काय उद्भवतात मद्रेगाव ग्रामस्थांना या पाण्याबद्दल? मच्छर जास्त प्रमाणात होतात आणि मोठ्या प्रमाणात गावामध्ये पशुधन आहे, पशुधनांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल ते गावातील महिलांना कपडे धुण्यासाठी देखील याचा उपयोग होतो। पण हे काळं पाणी आल्यामुळं इतकं त्रास व्हायला लागले की 4-5 महिने मच्छर होऊन लहान मुलाला झोपू सुद्धा देत नाहीत आणि मलेरिया डेंग्यू सारखे आजार उद्भवू शकतात, त्यामुळे कारखाना प्रशासन आणि सिद्धेश्वर कारखान्याच्या सर्व मंडळ आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी कारखान्याचं काळ पाणी बंद करावं। आज आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने आज जे सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे जे मळी मिश्रित पाणी आहे ते गेल्या 2015 पासून ते कंटिन्यू या मद्रे गावाच्या वड्याच्या माध्यमातून ते सोडत आहेत। तर हे अगोदर 2015 सुद्धा त्याच्या आम्ही वारंवार शासनाला सुद्धा आम्ही पत्र केला होता, शासनाने त्याची काय जास्त दखल घेतली नाही आणि जे आता प्रदूषण जे खातं आहे त्या प्रदूषण खात्याला सुद्धा वारंवार आम्ही निवेदन दिलं की साहेब आज आमच्या गावामध्ये जे गोरगरीब लोक आहेत ते मळी मिश्रित पाण्यावरती जे डास तयार होतात त्या मच्छरच्या चावण्याने जे काय रोग आहे पसरते तर हे त्यामध्ये अनेक रोगाचा प्रसार होतो। तर त्या वारंवार आम्ही प्रदूषण खात्याला कलेक्टर साहेबांना कारखान्यांना कन्नडमध्ये वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा ते काय त्याची दखल घेत नाहीत। तर आम्ही जे प्रशासनाला आम्ही जाहीर आव्हान करतो जर हे पाणी 2 दिवसात बंद नाही झालं तर आम्ही सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या समोर व कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमोर आम्ही अहवाल उपोषण करणार आहे। हा हमार बोर को पाणी बंद करणे का उनका पाणी अदा करत नाही छोडणे का पाणी को लाल ला लगे हमारे पीने के पानी को वहाँ बोर का पानी पूरा भर को पड़ा है खेता भर को लोग आके बंद करने लगा वो। तो अभी आपकी मांगनी क्या है प्रशासन की तरफ से? बंद करने का है पानी, ये पानी मच्छर बहुत हो रहे।
बैठने दे रहे बाहर नालेवाटी मळीच्या पाण्याचा आमच्या इकडे मार्फतने पाणी सोडलं जात आहे तर एवढंच की इथे आमच्या एरियामध्ये तीन चार गाव आहेत मद्रे सिंदखेड सावंतखेड आनेगड तांडा असे काही गाव आहेत व त्यांना ना इथे शेतकऱ्यांचा पण नुकसान होत आहे कारण का बोरवेल मार्फत मळीचा निचरा होत आहे साखर आपण एकंदरीत मद्रे गावचे ग्रामस्थ सगळे सांगत आहेत की या काळ्या पाण्यामुळे गावाची जनजीवन झालेलं आहे त्यांची एकच मागणी आहे की हा प्रशासनाचा जो साखर कारखान्याचा काळा पाणी आहे तो तातडीने बंद करण्यात यावा अन्यथा जर हा काळा पाणी बंद नाही केलं तर अनेक प्रकारचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी आज दिलेला आहे आपण पाहू शकता त्या साईडला पण हा पूर्ण जो काळा पाणी आहे हा कित्येक हा मळी मिश्रित पाणी आहे आणि हा धोका हा मद्रेगावच्या प्रशासनाला कायम लागू आहे त्यांची एकच मागणी आहे की हा मळी लवकरात लवकर बंद व्हावी हा तीव्र आंदोलनाचा इशारा आज मद्रेगावच्या गावकऱ्यांनी दिलेला आहे मी अरविंद चव्हाण लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर.